मित्रांनो, तिकडे जागा फुल झाली आहे, अगदी व्यवस्थित मारून घेतला आहे हा बंपर असा बांगडा. मित्रांनो, आपण रेडी झालेलो आहोत जाळी ओढण्यासाठी. इकडे झोपलेलो, अचानक नित्यानंदने फोन केला आणि म्हणाला दर्ग्यात जायचं आहे आपल्याला. आपल्याला म्हणजे आपण आज तिघ जण आहोत आणि 2-3 दिवस झाले भरपूर बांगडे मिळत आहेत. सो आज भरपूर बांगडे आपण कशा प्रकारे मारणार आहोत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराकुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी झोपलेलो आणि ओमकार आहे तो आज समुद्रात आलेला नाही. आपल्यासोबत महादेव आहे, मी आहे आणि नित्यानंद आहे. सो मी काम करून शूट करणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न असेल. सो पहिलं समजून घ्या. तर आज पहिल्या ज्या वादळाच्या व्हिडिओला तुम्ही बराच रिस्पॉन्स दिलास, तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला इकडे आय बटनवरती मिळून जाईल. वादळी वातावरणात कशाप्रकारे रिस्क घेऊन मच्छीमारी केली जाते ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो 2-3 दिवस झाले अगदी भरपूर म्हणजे भरपूर बांगडे मिळत आहेत आणि सोडवण्यासाठी माणूस कमी पडत आहेत बंदरामध्ये. आणि आता आपण याच भरपूर बांगड्यांच्या फिशिंगसाठी कशाप्रकारे बांगड्यांची फिशिंग केली जाते ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या भरपूर बांगड्यांचा व्हिडिओ आहे तो तुम्ही सर्वांपर्यंत पोचवा आणि कशाप्रकारे काम केलं जातं एकंदरीत ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर हे आहे आपलं आचरा लाईट हाऊस आणि आपला हा सेफेस्ट एरिया. इकडे जेव्हा पाणी आत घुसतं ते आपला सेफेस्ट, म्हणजे आपल्या स्थानिक भाषेत त्याला नस्त म्हणतात. आणि पूर्ण हा इकडे सेफेस्टमधनं डाव्या बाजूला बाहेर पडल्यानंतर आचरा बीच, जो की 13-14 किलोमीटरचा आहे. आणि हा जो आपण आता बघतो आहे तो आपला संगम आहे, म्हणजे जिथे नदी आणि समुद्र एकत्र होतात ती जागा. आणि आमच्या समुद्रात येण्या जाण्याचा मार्ग अर्थात नस्त याला म्हटलं जातं. आपला मित्र आहे नित्यानंद आणि बरेचसे ब्लॉग आपण या बोटीतनं केलेले आहेत. आणि ही आहेत बांगड्याची जाळी आणि पुढे आहे महादेव जोशी. तर आज आपण पाहणार आहोत भरपूर मासे मिळत आहेत, तर नित्यानंदने इन्व्हाइट केलं आहे आणि बघूया. तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आणि बरेचसे बोटी तुम्ही पाहत असाल की बाहेर फिशिंगसाठी आलेले आहेत. मित्रांनो, थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक फिशिंग करणारा ट्रॉलर दिसतो आहे. गेल्या वेळेला आपण बघितलेले जे 2 ट्रॉलर होते ते पर्ससीन होते आणि हे फिशिंगचा ट्रॉलर आहे. पाठीमागे नेट सोडलेला आहे आणि तो फिशिंग करतो आहे. आणि एकंदरीत समुद्रातून आपल्याला किनारपट्टीचा अशा प्रकारे व्ह्यू दिसतो. हे आहे आपली किनारपट्टी. आज थोडं धुकं आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसणार नाही, पण बऱ्यापैकी दिसते आहे. इकडे ना सीगल बसले आहेत, बघा तुम्हाला दिसत आहेत का. हे बघा मस्तपैकी उडत आहेत. थोडे पुढे आहेत आपल्या आपलं जे ही नाळ आहे त्या नाळीच्या समोर आहेत. बघूया मिळत आहेत का, कॅप्चर होत आहेत का. इकडे बरेच बसले आहेत. हे बघा यस 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 मस्त भाई, पाण्याच्या लेवललाच उडत आहेत बघा. आणि इकडेही आहे. मित्रांनो, या प्रकारच्या फिशिंगला मेनी बर्स असेल आणि हे म्हणतात. आणि तिकडे आपला संपूर्ण किनारा इतक्या समुद्राच्या बाहेर येऊन फिशिंग केली जाते.
आणि आता आपण भरपूर बाहेर जाणार आहोत आणि बघणार आहोत. मित्रांनो, जागेवरती पोचण्यासाठी म्हणजे जिथे काल मासे मिळाले होते तिकडे पोचण्यासाठी थोडासा वेळ आहे. तर आपण ना थोडं आता बोटीची या माहिती घेणार आहोत, कारण जाळी मारताना शूट करायला मिळेल ना मिळेल, कारण आज आम्ही तिघंच जण आहोत, कॅमेरा हँडल करण्यासाठी तसं बघितलं तर कोणी नाही आहे. तर बोटीची तुम्हाला माहिती देतो, कारण आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जे आहे ते जाळी खेचतानाचा व्हिडिओ पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने जाळी ओढतात ते तुम्ही बघणार आहात. सर्वसाधारण ही जी बोट आहे हे जे पुढचं जे टोक आहे त्याला नाळ म्हणतात, आणि जे मागचं टोक आहे जिकडे मशीन लावली जाते त्याला मागील बाजू म्हणजे जर स्थानिक भाषेत म्हणायचं झालं तर वरा म्हणतात. आणि ही ज याची लांबी जी आहे ती जवळपास 24 फूट आहे, आणि असं बघायला गेलं तर साधारण 3.5-4 फूट रुंदी आहे त्याची. आणि ही संपूर्ण बोट फायबर मटेरियलमध्ये बनविली जाते, आणि लकी दादाचा आपला व्हिडिओ आहे कशा प्रकारे फायबर बोटी बनविल्या जातात, आणि त्या कारखान्याचा चेतना फायबर म्हणून कारखाना आहे त्या कारखान्याचा लकी दादाचा व्हिडिओ आहे. आणि यासाठी मशीन लागते ती ही आहे 8 HP यामाची पेट्रोल इंजिन आहे, आणि आपल्या पाठीमागे जी जाळी आहे ती बांगडा फिशिंगची साधारण 48-50-52 mess साधारण चालते, आणि याची उंची जी आहे ती 200 mess उंची असते, म्हणजे 1, 2, 3, 4 जी मेस म्हणजे जाळ्याचे जे होल आहेत त्या होलला आम्ही मेस म्हणतो. तर ती मेस असे 200 mess उंच आहे आणि बांगड्यासाठी वापरली जातात. आणि ओवरऑल याची कॉस्ट जर बघितली आत्ताच्या घडीला तर जवळपास 3.5-4 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे टोटल. आणि या इन्व्हेस्टमेंट करूनही आणि ही इन्व्हेस्टमेंट करूनही कधीकधी मासेही मिळत नाही आणि खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि मागच्या वेळेस जसं मी म्हटलेलं की काही वेळेला पेट्रोलही अंगलट येण्याचे बऱ्याचदा तसं होतं की पेट्रोलचेही पैसे सुटत नाही. अशा पद्धतीतही आपले मच्छीमार बांधव आहेत ते मच्छीमारी करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात, आणि मासे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवण्याचं जे काम आहे जे मत्स्य खवय्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम अगदी करत असतात. सो ही होती एकंदरीत या बोटीची माहिती. आणि कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4-5 माणूस म्हणजे जशी बोटीची कॅपॅसिटी असेल तशी माणसं लागतात. आणि या बोटीची वजन पेलण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 800-1000 kg म्हणजे साधारण 1 टनभर जरी बांगडा मिळाला किंवा 1 टनभर जरी मासे मिळाले तरी या बोटीची कॅपॅसिटी आहे तेवढी, कारण 24 फूट लांब आहे आणि जवळजवळ 3.5-4 फूट रुंदी. आणि ही आहे दिलीप पराडकर यांची दुर्गा भवानी बोट, आणि संपूर्ण डिझेल इंजिन आहे आणि संपूर्ण पारंपरिक पद्धतीने अगदी शीड लावून जाळी मारणार आहेत, कारण ह्याला हे जे इंजिन आहे ह्याला रिवर्स नाही आहे. आणि पूर्ण पारंपरिक पद्धतीने वल्ले मारून या बोटीतील जाळी जी आहेत ती मारली जातात, आणि साधारण अशा प्रकारे एकंदरीत बोट आहे. मित्रांनो, बऱ्याचशा बोटी जाळी मारून उभ्या आहेत, छोटे छोटे काळे स्पॉट ही एक आहे इकडे आहेत, त्याच्यानंतर इकडे बांगडा मिळत असल्यामुळे संपूर्ण जागा अगदी पॅक करून टाकलेली आहे. साधारण सर्वसाधारण हीच जागा आज 2-3 दिवस बांगडे मिळण्याची आहे. आणि तिकडे तुम्ही पाहू शकता आपला किनारा आहे, आणि बऱ्याच दिवसांनी मी समुद्रात आल्यामुळे आणि स्वतः आज काम करणार आहे त्याच्यामुळे जरा असं गरगरल्यासारखं वाटतं आहे मला. तर मित्रांनो, आताच्या टेकमध्ये मी सांगितलं की बऱ्याच दिवसांनी फिशिंगसाठी आलो आहे म्हणजे स्वतः फिशिंगसाठी, थोडं गरगरल्यासारखं होतं आहे आणि कदाचित उलटी होण्याची शक्यता आहे. सो एक माझा किस्सा सांगतो की जेव्हापासून मी फिशिंग करायचो सतत 3 वर्ष म्हणजे अक्षरशः सतत 3 वर्ष प्रत्येक ट्रिपला जेव्हा जेव्हा मी समुद्रात जायचो प्रत्येक ट्रिपला उलटी व्हायची, पण असं कधीच केलं नव्हतं की उलटी झाली झोपायचं असं नाही,
त्याच ताकदीने किंवा एखाद्या वेळेस उलटी झाली की थोडं फ्रेश वाटायचं आणि त्याच हुरहुरीने पुन्हा काम करायचं आणि ती एक मजा होती आणि खूप मजा यायची त्यावेळेला. असं वाटायचं की अक्षरशः ही मच्छीमारी करायचीच नाही किंवा हे धंदे नकोच, पण आपल्याकडे कुठचाही ऑप्शन नव्हता मासेमारी करण्यावाचून, त्यामुळे ते प्रत्यक्ष करावंच लागायचं. आणि आत्तासुद्धा माझं थोडं गरगरत आहे. बघितलं अशा प्रकारे, कारण बऱ्याच दिवसांनी मी स्वतः आलो आहे आणि आता जे नित्यानंद सांगितलं की चूळ मार, ते जर वॉमिट जर होत असेल तर पूर्वीपासून चालत आलेली ही आपली एक हे आहे, ट्रिक आहे, जे वॉमिट झाल्याच्यानंतर हे समुद्राचंच पाणी घेऊन थोडी तोंडात चूळ मारून पुन्हा ते पाणी फेकून द्यायचं, जेणेकरून थोडेसे वॉमिट होण्याचं कमी होतं. बऱ्याच वेळेला समुद्रातील जी मळ आहे ती कपडे वगैरे खराब होण्याची शक्यता असते आणि कपडे एकदा खराब झाले की घरचे जरा हायपर होतात कपडे धुण्यासाठी. त्यासाठी आपण हे मस्तपैकी प्लॅस्टिक घातलेलं आहे. जेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि आता तो मोबाईल मी स्टँड केला आहे, जो लाईटसाठी जी काठी असते त्या काठीला ट्रायपॉड बांधलेला आहे आणि त्या ट्रायपॉडला मोबाईल स्टँड केलेला आहे, कारण आम्ही तिघंजण आज मी आज फिशिंगसाठी समोर आलो आहोत. नक्की सांगा की हा तुम्ही व्हिडिओ
कुठच्या गावातून, कुठच्या शहरातून, कुठच्या तालुक्यातून, कुठच्या राज्यातून आणि कुठच्या देशातून बघता येते आपल्याला समजेल की स्वर्गीय कोकणचा व्हिडिओ हा कुठच्या एरियातून बघितला जातो आणि कुठच्या एरियापर्यंत पोचलेला आहे. आणि एक कमेंट्स नक्की करा म्हणजे आम्हाला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी थोडी स्फूर्ती येईल. चला 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 नलकार पेलकार खाजाकार भजाकार देवळाकार पुण्याकार. मित्रांनो हे जे आता मी बोललो आहे ना ते अक्षरशः म्हणजे आम्ही खूप मजा केली आहे. म्हणजे पावसात मी आणि नित्यानंदचे साडू आपले निवतीला आहेत तिकडे आम्ही पावसात मासेमारीसाठी जायचो. अक्षरशः जीवावर उधार होऊन फिशिंग केलेली आहे आणि तो एक अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता. तेव्हा आपण ब्लॉगिंग वगैरे काहीच केली नव्हती नाहीतर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळाले असते. आणि आम्ही आता 3-4 वर्ष झाली तिकडे मासे कमी मिळतात त्याच्यामुळे जाणंसुद्धा होत नाही. तर नित्यानंदचे साडू आहेत ना ते खूप भारी माणूस आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ परत बघत असाल तुमची आठवण काढलेली आहे आज. आणि ते असं म्हणायचे की खूप जर मासे मिळत असतील आणि एक ऊर्जा येण्यासाठी जे आता मी सुरुवातीला बोललो की खाजाकार भजाकार नारकार त्यारकार देवळ्याकार काटलेकार पुढ्याकार हे थोडं मजा यायची आणि खूप फास्ट काम व्हायचं. तर आज या भरपूर बांगडे मिळाले आहेत त्यानिमित्ताने परमांची आठवण झाली. आणि तिकडचे म्हणजे निवतीतले खूप आठवणी अशा आहेत जे आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि खूप मजा येते तिकडे सुद्धा. मित्रांनो तिकडे जागा फुल झाली आहे अगदी व्यवस्थित मारून घेतला आहे हा बंपर असा बांगडा. त्याच्यामुळे मी मागे आलो आहे आणि थोडं शूट करतो आहे कारण मगाशी जे तुम्ही बघितलं कदाचित तुम्हाला दिसलंही नसेल. बघूया. आणि हे सुरुवातीला सोडवलेले बांगडे आणि हे आत्ता आपल्याला मिळालेले बांगडे आहेत. यासाठी मित्रांनो अगदी व्यवस्थित ओढून घेण्यासाठी कमीत कमी 3 माणसं लागतात. 2 माणसातही काम होतं पण ते खूप जरा हार्ड होतं. 3 माणसं असतील तर एक पुढे नाळीत जे महादेव काम करतो, एक मागे नित्यानंद आणि एक मध्ये एक माणूस लागतो जे मधलं जाळं आहे ते खेचण्यासाठी. आणि हे मासे जे आहेत जे आपण व्यवस्थित लावून घेतलेले आहे जेणेकरून डॅमेज होऊ नये हा एक प्रयत्न असतो. कारण फ्रेश मासा जर काट्यावरती पडला तर त्याचे थोडे चांगले पैसे किंवा चांगला रेट मिळू शकतो. या हेतूने आपण व्यवस्थित मारून घेतलेलं आहे. आणि एकंदरीत आपली आता किती राहिली जाळी? एक जाळं राहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. बघा आपल्याला एवढे मासे मिळाले आहेत. अगदी व्हिडिओ केल्याचं खूप समाधान वाटतंय मित्रांनो कारण खूप मजा आली आज. तर मित्रांनो आपण आता समुद्रातून आलो आहोत आणि इकडे मासे सोडवतो आहोत आणि बऱ्याचशा बोटी इकडे आलेल्या आहेत आणि आपापले जे घरातील मंडळी आहेत खलाशी आहेत आणि आपण मंदार याला बोलवलेलं आहे मासे सोडवण्यासाठी. जरा तिकडे फिरव, जो कॅमेरा हँडल करतो आहे तो चिनू आहे, चिन्मयी हिला मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं. आणि एवढ्या साऱ्या बोटी आहेत इकडे या बंदरात आणि तिकडे त्या बंदरातही बोटी आहेत. तर आमच्या बंदरातील एक 5-6 बोटी इकडे मासे सोडवत आहेत. आणि तुम्हाला तिकडे जे काळोखात दिसले नव्हते बांगडे ते तुम्हाला इकडे बघायला मिळतील. आणि तिकडे मार इथे जाळ्यावर आणि आम्हाला मिळालेले हे बांगडे आहेत तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. किनाऱ्यावरती येऊन कशा पद्धतीने मासे सोडवले जातात तेही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं या चिनूमुळे. तर मित्रांनो हे होतं आजच्या दिवसातील बांगडा फिशिंग, जी बंपर बांगडा फिशिंग म्हणता येईल जी नित्यानंदच्या माध्यमातून आज तुम्हाला पाहायला मिळाली. तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या सबस्क्राईब बटन दाबून बाजूची बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.